श्रीरामपुरेतील SSY जॉय थेरपी अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आचार्य सुहाजी फडके यांनी गुरुकृपेतून ऐश्वर संपन्नता या विषयास अनुसरून विशेष मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेण्यात आल्या. शेती क्षेत्रातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर देशमुख दाम्पत्य, शिक्षण क्षेत्रातील यशस्वी इंद्रभान डांगे सर, यशस्वी उद्योजक प्रभात ग्रुपचे किशोर निर्मळ या मान्यवरांनी आपल्या जीवनातील गुरुचं महत्त्व विशद केलं. आपल्याला जर गुरु भेटला तर बदल होतो. SSY आपण केला तर आपल्यामध्ये बदल होतो, पण ज्या वेळेला तो आपल्यामध्ये रुजतो त्यावेळेला परिवर्तन होतं आणि मग आपलेच मित्रमंडळी म्हणतात ह्याच्यात चांगलाच बदल झालाय. सगळ्यात पहिले तर म्हणजे माझे गुरु आई आणि वडील आले, त्याच्यानंतरचे जे गुरु असतील तर माझे मिस्टर. माझं लग्न FY असतानाच झालं. कॉलेज केलं, नंतर MA केलं, MA चे दोन्ही वर्ष, नंतर लेबर लॉ केला. म्हणजे मला कॉलेजला जाण्यासाठी पूर्णपणे प्रोत्साहन त्यांनी दिलं. तसं तुम्हाला आई वडिलांनी काय प्रेरणा दिली होती किंवा संस्कार काय होते तुमचे? माझे आई वडील निरक्षर होते आणि मग जो आई वडिलांचा स्वभाव, त्यांचं एकंदरीत अध्यात्माची आवड आणि भावंडांकडून एकमेकाला दिलं जाणारं प्रेम, या गोष्टींमुळं आमचा पाया तसा भक्कम होता, आत्मविश्वास भरपूर होता. एकच ध्येय ठेवलं की शिक्षण पूर्ण करायला पाहिजे, चांगलं उच्च शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे. हा एक काही करायचं असेल तर आपण काहीही करायची तयारी दाखवली पाहिजे, हा जो आई वडिलांचा बाणा त्यांच्याकडे आला त्याच्यामुळे त्याचा मला वाटतं तुम्हाला उपयोग झाला असेल पुढच्या वाटचालीमध्ये. नक्कीच नक्कीच. त्याला एकाला विचारलं तू DED करतोय तर कशा करता करतो, तो अनेक उदाहरणं सांगितलं, शिक्षक व्हायचंय, सेवा करायचं वगैरे, पण एकाने स्पष्ट सांगितलं मला लखोपती व्हायचं. लखोपती जो ज्याच्याकडं लक्ष कला आहेत, लक्ष विचार आहेत, लक्ष ऍक्टिव्हिटीमध्ये जो सहभाग घेऊ शकतो लाखो गोष्टीमध्ये, आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कमीत कमी सामान्य मनुष्य 100 ऍक्टिव्हिटी करतो, मध्यम 1000 करतो आणि खरोखर कर्तृत्ववान मनुष्य 1,00,000 ऍक्टिव्हिटी करतो. हे लक्ष गुण तुमच्या ज्याच्यात आले ते लक्ष गुरु आहेत. माय न्यूज ब्युरो, श्रीरामपूर.